नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. सय्यदनगर हडपसर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार करणाऱ्या सराईत गुंड रिजवान उर्फ टिपू पठाण व त्याच्या साथीदारांना राजस्थान कोटा येथे जाऊन गुन्हे शाखेने चेरबंद केले आहे. 5 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी निलेश शेखर बिनावत हे त्यांच्या गाडीत असताना हँडेवाडी रोड ते हडपसर पोलीस स्टेशनच्या दरम्यान टिपू सत्तार पठाण व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून 5 वेळा फायरिंग करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्यातील आरोपी टिपू पठाण कोटा राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक ढवळे व सहायक पोलीस निरीक्षक तासगावकर व स्टाफ यांनी कोटा राजस्थान येथे जाऊन सापळा लावून गुन्ह्यातील मुख्य आरोपी टिपू सत्तार पठाण व त्याचे साथी नदीम बाबर खान, मदीन हकीम सय्यद, इम्तियाज खाजा, एजाज इनामदार यांना व त्यांच्या ताब्यातील गुन्ह्यातील MH 12QM 9617 मारुती कंपनीची ब्रोझा हिच्यासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपास टीमने पुणे ते राजस्थान व राजस्थान ते पुणे अशा 36 तासात सराईत गुन्हेगार व टोळी प्रमुख टिपू सत्तार पठाण व त्याच्या टोळीतील इतर गुन्हेगारांच्या नुसक्या आवळून जेरबंद करण्यात आले. तसेच नमूद गुन्ह्यातील फरार आरोपींना बातमीदारांमार्फत शोध घेऊन त्यांना शिताफीने जेरबंद करून अटक करण्यात आली. सर्व आरोपींना वानवडी पोलिसांनी कोर्टात हजर केले. सदरची कारवाई मा अप्पर गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपआयुक्त गुन्हे पुणे शहर शिरीष सर देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 5 चे प्रभारी अधिकारी दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण शिंदे, अजय जाधव, पोलीस हवालदार रामभाऊ बोर्डे, संजय देशमुख, दत्ता काटम, महेश साळवी, प्रवीण शिंदे, राजेश नंदसिंग, समीर शेख, अमजद पठाण, केरवा गलांडे, प्रदीप सुर्वे, पोलीस नाईक दया शेंगार, प्रमोद गायकवाड, महेश वाघमारे, प्रवीण काळभोर, अंकुश जोगंदड, संजय कुमार दळवी व स्नेहल जाधव यांनी ही कामगिरी केली.